ट्विटरसह इतर सोशल मीडिया कंपन्यांसाठी केंद्र सरकारने नवी नियमावली आणली असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जोर दिला जातोय. केंद्र सरकारने आणलेल्या नव्या नियमामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद पडतात की काय अशी भीती व्यक्त केली जात असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक म्हणून मोदी सरकार आणि भाजपचा समाचार घेतलाय. ट्विटर फेसबुकवर नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची कोरोना हाताळणी संदर्भात बदनामी होते असं सांगणं म्हणजे काळाने त्यांच्यावर घेतलेला विलक्षण सूड आहे असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला केलाय. व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणजे सध्याचं सोशल मीडिया. देशभरात या स्वैराचाराने धुमाकूळ घातलाय. त्यावर नियंत्रण हवंच, पण या माध्यमांचा गळा आवळावा किंवा त्यावर संपूर्ण बंदी आणावी या मताचा मी नाही. एखाद्या विरुद्ध मोहीम राबवायची असेल किंवा यथेच्छ बदनामी करायची असेल तर या समाज माध्यमांचा सर्रास वापर केला जातोय. फेसबुक, ट्विटर, युट्यूबवर बदनामीच्या मोहिमा राबवायच्या हे तंत्र ग्लोबल्सच्या पुढे गेलंय. त्याचा सगळ्यात जास्त गैरवापर हा भाजपने केला हे सत्य आहेच, पण त्यावर नियंत्रण हवं असं आता देशातील मोदी भक्तांना वाटू लागलं हे आश्चर्यच आहे. जळगाव महापालिकेतील भाजपला गळती सुरू असल्याचं दिसतंय. भाजपच्या आणखी 3 नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधलंय. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जळगाव भाजपच्या 3 नगरसेवकांचा मुंबईत पक्षप्रवेश केलाय. मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील 10 आजीमाजी नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश ताजा असतानाच आठवड्याभरात भाजपला आणखी एक धक्का मिळालाय. जळगाव महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती. यापूर्वी 27 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर शनिवारी आणखी 3 जणांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधले. भाजपच्या निम्म्या नगरसेवकांचा गट हा शिवसेनेत गेल्याचं चित्र दिसतंय. कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणं, आवश्यक वस्तूंवर जीएसटीमध्ये माफी, सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या 43व्या जीएसटी परिषदेत केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत याबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने परिषद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशभरातील 8 राज्यांच्या मुख्यमंत्री अथवा वित्त मंत्र्यांची समिती स्थापन केली. या समितीत अजित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही समिती जीएसटी माफी, सवलती देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन 8 जून रोजी आपला शिफारस अहवाल सादर करणार आहे. त्यावर केंद्रीय वित्त मंत्रालय अंतिम निर्णय घेणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाअंतर्गत राखीव जागांसंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं. यावर महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलंय. भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील आता सरकारवर टीका केली आहे. ना मराठ्यांचं आरक्षण टिकवता आलं, ना ओबीसींचं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काही चांगलं घडत नाहीये. स्वतःला ओबीसी नेते म्हणणारे सरकारमधील मंत्री कुठे गेले की फक्त सत्तेसाठी समाजाचं राजकारण करायचं? या पनवती ठाकरे सरकारला फक्त दारूबंदी उठवायला जमली अशा आशयाचं ट्विट करत निलेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळते. गेल्या 24 तासात 1,65,553 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 46 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निच्चांकी आकड्यावर गेली आहे. गेल्या 24 तासात 3,460 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तर राज्यामध्ये 20,295 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 31,964 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेत. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.